नमस्कार सर्वांना. आज मी बनवलेली आहे मटण थाळी. साध्या सोप्या पद्धतीने ही मटण थाळी बनवलेली आहे, तर मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग याची रेसिपी आपण बघूया. या इथे मी 1 किलो मटण घेतलेले आहे. साधारणतः 3 ते 4 माणसांच्या हिशोबाने मी बनवणार आहे. स्टार्टिंगला यामध्ये आपण मीठ आणि हळद घालून थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे. आता हे मी चांगले 15 ते 20 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे. यानंतर मी एक टोप घेतलेला आहे. यामध्ये 2 छोट्या पळ्या मी तेल घालून घेते आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये मी घालणार आहे. कांदा थोडासा तांबूस रंगाचा झाला की मी यामध्ये मॅरिनेट केलेले मटण घालून घेणार आहे. हे मिक्स करून आता हे मटण शिजून द्यायचे आहे. मी आत्ताच पाणी मिक्स करणार नाही आहे यामध्ये, याला मिठाच्या पाण्यावरच शिजून देणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. आता याला झाकून ठेवायचं आणि मिठाचं पाणी सुटेल त्याच्यानेच हे शिजणार आहे. यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे. यावर मी थोडं पाणी ओतून ठेवते म्हणजे ते खालून लागणार नाही. यासाठी आपल्या बाल्कनीमध्ये बघा किती मस्त असा कढीपत्ता आलेला आहे. साधारणतः 15-20 मिनटं झाल्यानंतर मिठाला पाणी सुटलेले आहे आणि मी मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेलं आहे हे. आता आपलं मटण शिजतंय तोपर्यंत मी साईडला सर्व मसाला वाटून घेणार आहे. यासाठी मी 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. ते थोडंसं भाजून घेणार आहे. यामध्येच थोडेसे तीळ घालून ते सुद्धा यासोबत भाजून घेते. थोडंसं मी तेल घातलेलं आहे यामध्ये आणि हे भाजून घेणार आहे. याच कढईमध्ये मी 3 ते 4 मोठे कांदे कापलेले आहेत आणि ते भाजून घेणार आहे. मी मसाल्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी संपूर्ण तयारी करत आहे आणि यामध्ये मी घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे आपलं खोबरं आणि तीळ, त्यानंतर कांदा, थोडासा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. याचं वाटण आपण करणार आहोत. इथे मी कढीपत्ता आणलेला तो हाताने चुरून घेतलेला आहे. यानंतर मसाले घेतलेले आहेत मी. यामध्ये घरगुती कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, धनेजिरे पावडर आणि मटण मसाला घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मटण शिजत असताना जसं लागेल तसं मी त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी मिक्स केलेलं आहे. जे आपण प्लेटवरती ठेवलेलं तेच आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. यानंतर मी त्याच कढईमध्ये 2 छोट्या पळ्या तेल घातलेलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये मी कांदा आणि कढीपत्ता घालून घेते आहे आणि हे थोडंसं तांबूस रंगाचं भाजल्यानंतर यामध्ये मी जो आपण मसाला वाटण केलेलं ते मी यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते ग्रेव्हीचं वाटण पण तेलात चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे वाटण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये सर्व प्रकारचे मसाले मिक्स करायचे आहेत. आता हे मिश्रण चांगले 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पाणी घातल्यानंतर याला थोडं तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं आहे. साधारणतः 1/2 तास झाल्यानंतर मटण व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे.
आणि इकडे अळणी रस्सा. यानंतर मी मटण सेपरेट करणार आहे आणि आपल्याला सुक्कं आणि पातळ रस्सा असं वेगळं वेगळं बनवायचं असल्यामुळे मी कढईमध्ये सुक्कं बनवणार आहे आणि त्यातला थोडा मसाला मी या टोपामध्ये टाकत आहे. हे आपल्याला रस्सा बनवण्यासाठी यूज होईल. एका छोट्या टोपामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि हे पाणी मी आता रश्यासाठी वापरणार आहे. आता या कढईमध्ये जो मसाला होता त्यामध्येच मी मटण मिक्स केलेलं आहे आणि थोडं हे परतून घेणार आहे. थोडंसं पाणी ॲड करून तेल सुटेपर्यंत याला ठेवायचं आहे. आता ज्या टोपामध्ये आपण मटण शिजवलं होतं त्यामध्येच मी ग्रेव्ही रस्सा बनवत आहे. यामध्ये मी थोडं गरम केलेलं पाणी ॲड करून घेते आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि तेल येईपर्यंत थोडीशी उकळी देऊन ठेवणार आहे. या इकडे सुक्कं आपलं तयार झालेलं आहे. मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण शिजवताना आधीच मटणला मीठ घालून घेतलेलं. आणि या इथे आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सुक्कं मटण रेडी आहे आणि साईडला आपला ग्रेव्ही रस्सासुद्धा झालेला आहे. यामध्ये पण मी कोथिंबीर घालून घेते तर आपला रस्सा पण तयार आहे. आता आपलं मटण सुक्कं आणि मटण रस्सा रेडी झाल्यानंतर मी ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या. याऐवजी बाजरीच्या भाकरी केल्या तरी छान लागतात. साईडला गरम गरम असा इंद्रायणी राईस लावला. या इथे आपल्या भाकरी सुद्धा बनवून रेडी झालेल्या आहेत. आणि ही आपली मटण थाळी रेडी झाली आहे मस्त अशी. चला मग खायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.